सगळ्यांच्या टोपीवरती मी साहेबांसोबत आहे, नक्की कुठल्या साहेबांसोबत आहे? दैनिक महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उल्हासनगर मधील तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आज जनजागृती अभियान अंतर्गत नागरिकांचे खड्ड्यातून जाताना गुलाबाचे फूल देऊन अभिनंदन करण्यात आले। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा महापालिका प्रशासनावर थेट आरोप करण्यात आले। मी साहेबांसोबत आहे, कोणत्या साहेबांसोबत आहे तर पाहूया। जो ये आंदोलन जनजागृति आंदोलन रखा गया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से, तो ये आंदोलन नहीं है, ये जनजागृति प्रोग्राम है। आंदोलन जिंदाबाद मुर्दाबाद इसका उसका विरोध, ये शांतितापूर्वक एक संदेश पहुंचाया जा रहा है राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की तरफ से कि हमारा उल्हासनगर शहर तीन विधानसभा में बटा हुआ शहर है, जिसमें कॉन्स्टिट्यूंसी 140, 141, 142 और राज्य के सरकार के अंदर बैठे हुए आमदार है, यहाँ का जनप्रतिनिधि खासदार हमारे सत्ता के केंद्र सरकार के अंदर है, फिर भी हमारा शहर बारंबार कई सालों से, पिछले 10 से 15 सालों से ऐसे हालात से सफ़र करता आ रहा है, जहाँ पे लाखों रुपए का महापालिका का टेंडर खड्डे बुझाने का निकाला जाता है, यहाँ पे करोड़ों रुपए के टेंडर पास होते हैं, बैनरें लगाए जाते हैं कि यहाँ का रोड चालू हो गया, यहाँ पे आने वाले समय भूमि पूजन भी कर दिया जाते हैं, लेकिन 5 साल निकल जाते हैं रस्ते जैसे के तैसे। इस खड्डे के हाथों से न जाने कितने एक्सीडेंट हुए, कितनों की मौतें गई है, और हाउस टैक्स बराबर कॉरपोरेशन वसूल करती है, और यहाँ पे जो गाड़ी चलाने वाले हमारे जनता है वो गाड़ी का टैक्स बराबर भरते हैं, और इस खड्डे में गिर के हॉस्पिटल का बिल भी बराबर भरते हैं, फिर भी इतना सब सहने के बाद जब चुनाव आते हैं बराबर वोट करके लोक प्रतिनिधि को जिता के अपना कीमती वोट देते हैं, फिर भी शर्म नहीं आती इन लोक प्रतिनिधियों को कि जनता के साथ इतना बड़ा खिलवाड़ कर रहे हैं। हम इसलिए जन जागृति अभियान कर रहे हैं कि लोगों को जगाने की कोशिश कर रहे हैं कि चुनाव आएगा, सोच समझ के लोक प्रतिनिधियों को वोट दें, अपना वोट पार्टी को देखें, पार्टी की छवि देखें, उसके बाद उनको वोट दें। यही जन जागृति अभियान हम कर रहे हैं तीनों विधानसभा क्षेत्र के अंदर। प्राप्त जन जागृति अभियान शहरात खड्डे की खड्ड्यात शहर हा प्रश्न प्रत्येक वर्षी नागरिकांना या ठिकाणी असतो, आणि मागील 15 वर्षापासून आम्ही मनापासून सर्व राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांचे सर्व कार्यकर्ते मनापासून तमाम नगरसेवक 5 वर्षाचे जे नगरसेवक होते माननीय आयुक्त आणि शहर अभियंता यांचं आम्ही मनापासून धन्यवाद यासाठी मानतोय की त्यांना माहीत होतं की चंद्रयान यावर्षी सोडलं जाईल, आणि त्या चंद्रयानाची जर एमर्जन्सी लँडिंग करायची वेळ आली त्यासाठी उल्हासनगर सुसज्ज त्यांनी केलं असावं हा त्यांचा मानस होता। हजारो करोड रुपयाचे टेंडर, लाखो करोड रुपयाचे टेंडर दरवर्षी काढले जातात पाटोलच्या नावाखाली, खड्डे भरण्याच्या नावाखाली, आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो। 78+5 नगरसेवक अशा 83 नगरसेवकाचा सहभाग आहे, त्यांनी वाईट मानून घ्यायची गरज नाही आहे। माझं म्हणण्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही गप्प तरी बसला हाऊसमध्ये, आम्ही तुम्हाला निवडून पाठवतो त्या महापालिका हाऊसमध्ये, तुम्ही आमच्या व्यथा मांडाव्यात, आमच्या सुख समृद्धीचा विषय, सुख सुविधांचे विषय घ्यावेत, पण त्या ठिकाणी जर तुम्ही गप्प बसलाय तरी तुमचा गुन्हा आहे। कारण अत्याचार करणारा पालिका प्रशासन असेल त्याचा शासन तितकंच गुन्हेगार आहे, अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार आहे। म्हणून मी नगरसेवकांच्या नावात जाणून बुजून घेत आहे की 85 नगरसेवक ह्या परिस्थितीला जबाबदार आहेत, यांनी सर्वांनी मिळून या शहराला खड्ड्यात पाटले टाकलेलं आहे, त्यामुळे सर्वांचा निषेध करून आणि जनतेचे डोळे उघड करण्यासाठी हे जनजागृती अभियानाचं आम्ही जनजागृती अभियानाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सर्वांना फूल देऊन आम्ही एवढीच विनंती करतो आहे, आता तरी जागे व्हा, मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, खड्डे हवेत की शहराची तुम्हाला उन्नती प्रगती हवी याचा नक्की विचार करा, तरच मतदान करा, यापुढे मतदान करू नका। जय राष्ट्रवादी। साहेब, तुमच्या सगळ्यांच्या टोपीवरती मी साहेबांसोबत आहे, नक्की कुठल्या साहेबांसोबत आहे? आम्ही सर्व शरद पवार साहेबांच्या विचाराला, शरद पवारच्या सिद्धांताला मानणारे सर्व कार्यकर्ते वर्ग इथं आहे, त्यामुळे आम्ही सर्व एकत्र येऊन त्या विचारासोबत घेऊन आम्ही ते काम करत आहे, जनहिताचे कामं करण्यासाठी आम्ही शरद पवार साहेबांसोबत आहे। एकच पवार, शरद पवार, शरद पवार, एकच पवार, एकच पवार, शरद पवार, शरद पवार। दैनिक महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी।